पुरोगामी महाराष्ट्राची मान शर्मेनं खालील नेण्याचा निंदाजनक प्रकार साताऱ्यात घडला आहे सातारा जिल्ह्यातील शिक्षक बँकेतील कथित अनियमित कर्ज वाटपाची कागदपत्रं विरोधी गटाला पुरवल्याच्या आरोपावरून संचालकांनी कर्मचाऱ्यांना महादेवाच्या मंदिरात शपथ घ्यायला भाग पाडला सोमेश्वरमधील मंदिरात या कर्मचाऱ्यांना शपथ घेण्यास भाग पाडण्यात आलं बँकेच्या फलटण शाखेतील हे सर्व कर्मचारी होते शपथ घ्यायला भाग पाडण्यात आलेल्यांमध्ये बँकेतील पंधरा कर्मचाऱ्यांचा समावेश आहे शिक्षक बँकेतील कागदपत्र मी बाहेर नेली असतील तर माझ्या वंशाचा खंड होईल अशा आशयाची ही शपथ असल्याचं या कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आलंय या सर्व प्रकारानं हे कर्मचारी अत्यंत तणावग्रस्त आणि भीतीखाली असल्याचं सा, सांगितलं जात आहे दरम्यान ही घटना तालुक्यात चर्चेचा विषय ठरते की गेली अनेक वर्ष सातारा जिल्हा सहकारी बँकेतील आमचे जे कर्मचारी आहेत ते अतिशय दबावाखाली काम करत आहेत दबावाखाली काम करत असताना त्यांना कुठल्याही प्रकारची रजा दिली जात नाही त्यानंतर त्यांच्या काय अडीअडचणी असतील त्या अडीअडचणी सोडवल्या जात नाहीत आणि त्या कर्मचाऱ्यांच्या बदल्याचं सुद्धा धोरण पाहिजे त्यांना बदल्याचा ठराविक कालावधी हो पाहिजे उठ की सूट एखाद्या कर्मचाऱ्यांना ऐकलं नाही की त्याला बदलीचं हात्यार उपसलं जातं आणि त्याच्यामुळं बँकेमधील जे कर्मचारी आहेत ते, ते बदलीला बदली घाबरून या ठिकाणी अतिशय दबावाखाली काम करत सर ते एकंदरीत सोमेश्वर मंदिरापर्यंत कर्मचाऱ्याला जाण्याचा भाग पडलं कोण भाग पाडतं आणि शपथ घेणे म्हणजे आत्ताचा काळ कोणता आहे आणि त्या बारावं आहे त्या बारा मध्ये हातपळतो शपथ वेगळ्या घेतली जाते सर्वप्रथम आपला जो सातारा जिल्हा आहे हा सातारा जिल्हा महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले कर्मवीर भाऊराव पाटील नाना पाटील यशवंतराव चव्हाण नरेंद्र दाभोळकर असे ह्या पुरोगामी सातारा जिल्ह्यामध्ये असणाऱ्या या महात्म्यांचा जिल्हा आहे आणि अशा जिल्ह्यामध्ये शिक्षण क्षेत्रासमध्ये पवित्र काम करत असणाऱ्या शिक्षकांची जी बँक आहे त्या बँकेतील जे विद्यमान संचालक मंडळ आहे त्या संचालक मंडळानं हे जे अमानुष कृत्य केलेलं आहे हे अमानुष कृत्याचा सर्वप्रथम मी निषेध करतो आणि असे कृत्य करणारे जे कोण जबाबदार व्यक्ती असतील त्यांना या ठिकाणी शासन झालंच पाहिजे या मताशी मी ठाम आहे बरं ते सर एकंदरीत एक कर्मचारी आणि जे संचालक हे कसे म्हणजे शिक्षकच असतात का अशी भरती कशी होती सातारा जिल्हा शिक्षक बँक ही शिक्षकांची बँक आहे या बँकांनीच हे कृत्य केलं म्हणजे काय समाजाने काय शिकणार आहे या ठिकाणी कसं आहे सर्वच शिक्षक काय असे नाहीत जे शिक्षकांमध्ये जे वाईट प्रवृत्ती असणारी जी काय माणसं आहेत ठराविक एका वाईट प्रवृत्तीच्या माणसांमुळे सर्व सर्वांना या ठिकाणी मान खाली घालावे लागते हे अतिशय दुर्दैवी घटना आहे या, या ठिकाणी बँकेमध्ये असणाऱ्या ज्या काय अपप्रवृत्ती आहेत त्या अपप्रवृत्तीच्या विरोधामध्ये मी गेली दोन तीन वर्ष झालेलं एकटाच लढतोय या ठिकाणी माझी बॉम्बे हायकोर्टामध्ये या संदर्भामध्ये माझी एक याचिकासुद्धा आहे असं असताना या ठिकाणी कर्मचाऱ्यांवर जो दबाव आहे त्या दबावापोटी त्यांनी केलेलं हे कृत्य यामध्ये कुठल्याही कर्मचाऱ्यांचा काही दोष नाही संचालक मंडळाच्या दबावाला जे सत्ताधारी संचालक मंडळ आहे चेअरमन असतील वाईस चेअरमन असतील आणि जे काय त्यांचे जवळचे संचालक आहे त्या संचालकांच्या दबावाला बळी पडून या बँकेतल्या जे कोण असतील शाखाप्रमुख असतील ते कर्मचारी असतील त्यांना त्या ठिकाणी आलं यामध्ये कुठल्याही कर्मचाऱ्यांचं किंवा त्या शाखाप्रमुखाचा कसलाही दोष नाही केवळ त्या ठिकाणी भीती दाखवून त्या ठिकाणी हे कृत्य केलेलं आहे